लोकसभा निवडणुकीत अबकी बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळवण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी बुधवारी पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत दिली. यासाठीचे बूथ विजय अभियान आजपासून सुरू झाले असून हे अभियान 6 दिवस चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मावळ रायगडमध्ये भाजपचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते वसंतराव जाधव, पंकज मोदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍडव्होकेट प्रकाश पिनेदार उपस्थित होते. मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे आमचे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धर्माननीय सुनील गटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जरी नसले तरी ते महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे जेवढ्या जिद्दीने, तळमळीने आणि ताकदीने भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांसाठी निवडणूक लढवते, किंबहुना त्याहून जास्त ताकद आम्ही या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी लावणार आहोत. आणि रायगडमधून महायुतीचे दोन्ही उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत. पण नुसतं हे बोलायचीच कडी की बोलायचाच भात आहे तर तसं नाही. 6 एप्रिलला भारतीय जनता पक्ष 44 वर्ष संपवत आहे. 44वा आमचा वर्धापन दिन 6 एप्रिलला संपन्न होणार आहे. 6 एप्रिलला ज्यावेळी आम्ही 44 वर्ष पूर्ण करणार आहोत त्यावेळी आम्ही किती मोठे होणार आहोत. भारतीय जनता पक्ष नेहमी म्हणते आणि आपण सगळे जाणता आहात की जगातील सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे आता आम्हाला जर कॉम्पिटिशन करायची असेल, स्पर्धा करायची असेल, तर आम्हाला आमच्याशीच करावी लागेल. 2014ला 283 जागा निवडून आल्यानंतर आम्ही आमच्याशीच स्पर्धा केली आणि 2019ला आम्ही 303 जागा निवडून आल्या. 2024च्या इलेक्शनला सामोरं जात असताना आम्ही 2019च्या भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही स्वतःची स्पर्धा करतो आहोत. आणि अबकी बार 400 पार मित्रपक्षांसहित 400 जास्त जागा जिंकण्याचा आम्ही निर्धार व्यक्त केला.